भारत सरकारच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे उद्घाटन रांची झारखंड येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या योजनेच्या जिल्हास्तरीय उद्घाटन शुभारंभ रविवारी नांदेड येथे देखील पार पडला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हा नियोजन भवनात हा उद्घाटन सोहळा झाला. या योजनेत पात्र लाभार्थी कुटुंबांसाठी 5 लाख रुपये वर्षातून एक वेळेस उपचारासाठी मिळणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील या योजनेत 2,30,000 लाभार्थी आहेत. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड व मुखेड उपजिल्हा विभू रुग्णालयात या योजनेसाठी अंतर्भाव करण्यात आला आहे. यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी कार्यक्रमाच्या अनुषंगाने या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर बी पी कदम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सहस्त्रबुद्धे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरार, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विद्या झोन, करमणूककर शाखा नायब तहसीलदार श्रीमती उषा इज्जत पवार, निवासी वैद्यकीय डॉक्टर एच आर गुंटूरकर, डी वाय एस चव्हाण, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर विलास सरजे, डॉक्टर अन्सारी, डॉक्टर दुर्गादास रोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉक्टर सरजेने आपल्याला तिथेच सांगितलेलं आहे. फक्त काय समज काय लोकांच्या मनात असतील की यामध्ये मग महात्मा फुले जन आरोग्य योजना जी आहे ती बंद होणार आहे का, किंवा ही स्कीम कशी आहे. मित्रांनो, यामध्ये सगळ्यात चांगल्या आजपर्यंत जेवढ्या स्कीम्स आहेत ते वन ऑफ द बेस्ट स्कीम. एकूण 1,349 आजार जे आहेत यामध्ये कव्हर करणार आहे. आणि त्यामुळे डायरिया असेल, आपण ताप असतील, ज्या काही योजना आपल्याला महात्मा फुले जन आरोग्य स्कीम मध्ये मिशन मध्ये नव्हत्या त्या सगळ्या याच्यामध्ये येतात आहे. आणि तिसरं हेल्थ स्कीम, आपल्याला तिथे गेल्यानंतर कुठल्या प्रकारचं पैसे द्यायची गरज नाहीये. कार्ड जो आहे, कार्ड दिल्यानंतर जर आपण एखाद्या हॉस्पिटलला गेलं, आता पहिल्या फेज मध्ये गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल त्यांनी इन्क्लूड केलेले आहेत. सेकंड फेज मध्ये आपण जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स जे आहे ते त्याला इन्क्लूड होणार आहे. आणि एकदा प्रायव्हेट हॉस्पिटल इन्क्लूड झाले की आपल्याला असं वाटलं की नाही, मला आज इथला चांगला हॉस्पिटल जे आहे अश्विनीमध्ये जायचं आहे, कि यशोदामध्ये जायचं आहे, कि अजून दुसरा हॉस्पिटल जायचं असेल, तर तिथे जाऊन त्याचा लाभ तो घेऊ शकतोय. 1.5 लाखापर्यंत कुठल्या प्रकारचं त्यांना एका फॅमिलीला एका वर्षामध्ये 5 लाखाचं इन्शुरन्स, 5 लाखाची स्कीम जी आहे, 5 लाखापर्यंत औषध जो आहे तो घेऊ शकतोय. आणि जर फॅमिली जी व्याख्या जी आहे ते व्याख्यामध्ये आपल्याला माहीत असेल की नवरा बायको आणि जे अज्ञान मुलं जी आहेत त्यांचा समावेश होतो आहे. त्या सगळ्या स्कीमचा फायदा जो आहे आपण सगळ्यांना होईल. आपण मग चर्चा करत असताना आणि आपण नेहमी म्हणतो की आरोग्य आणि शिक्षण या नाण्याच्या एक दोन बाजू आहेत. जर आपल्याकडे शिक्षण चांगलं असेल तर आपलं आरोग्य चांगलं राहतं, जर आपलं आरोग्य चांगलं असेल तर आपलं शिक्षण चांगलं होत आहे. आणि हेल्थवरती सगळ्यात जास्त खर्च जो आहे तो आपल्या होतोय. आपण नेहमी स्वच्छ भारत मिशनमध्ये की आपण जे काही कार्यक्रम आयोजित करतो आहे ते यासाठी आयोजित करतोय की आपलं स्वास्थ्य जे आहे ते चांगलं राहावं, निरोगी राहावं. निरोगी आरोग्यासाठी आता गरीबांना आपल्याला पैसे मोजावे लागत होते, ते पैसे मोजायची गरज नाहीये. जवळपास SECC यादीमध्ये जेवढे काही लाभार्थी आहेत ते लाभार्थी त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. प्लस फिजिकल हँडिकॅप असतील, SC असतील, ST असतील, देन जे अस्वच्छ कामगार आहे, ज्यांचे कच्चा घर आहे, या सगळ्यांचं यादी जी आहे तालुका न्याय, गाव न्याय, वार्ड न्याय हे तयार झाली. आणि त्यानुसार आपल्याला त्या सगळ्यांना आता प्रायोगिक तत्वावरती आपण 5 लोकांना तिथे कार्ड वाटप करतो आहे. परंतु येत्या काही दिवसामध्ये जेवढे लाभार्थी आहेत सगळ्या लाभार्थ्यांना ते कार्डचं वाटप होईल. आणि याचा आपण फायदा जो आहे या सगळ्यांना होईल असं मला वाटतंय की आयुष्यमान योजना जी आहे एक खास केंद्र शासनाची आणि केंद्र शासन राज्य शासन या दोघांचंही संयुक्त आहे. केंद्र शासन यामध्ये 60% पैसा आहे, राज्य शासनाचा 40% आहे.
60-40% या स्कीम आहे, म्हणजे जेवढा पैसा केंद्र शासन देईल तेवढाच आपल्याला राज्य शासन 40% पैसा देणार आहे. यात जास्तीत जास्त फायदा जो आहे तो आपण घ्यावा. इथे सगळे बसले माझ्या आशा वर्कर्स आहेत, आरोग्य मित्र आहेत, हेल्थ वर्कर्स आहेत, या सगळ्या विनंती आहे. या सगळ्याचा प्रचार आणि प्रसार जो आहे एक चांगल्या प्रकारे आपण करावा, जेणेकरून नांदेड जिल्ह्याची हेल्थ जी आहे ती चांगलं राहील. आपण नेहमी सांगतो की आरोग्य चांगलं असेल तर त्या गावाचा विकास होतो, त्या शहराचा विकास होतो आहे. जर जे गाव आजारी असेल नेहमी ते गावाचा विकास होत नाही, काय कळशक्ती ती त्याची कमी होते. अशी सगळ्या विनंती आहे या आयुष्यमान योजनेचा शुभारंभ आज होतो आहे आणि आपण सगळ्यांनी या स्कीमचा फायदा जो आहे जास्तीत जास्त लोकांना पोहोचवा. आपण सगळ्यांना या स्कीमच्या द्वारे शुभेच्छा देतो. इथेच सांगतो जय हिंद जय महा. आज दिनांक 23 सप्टेंबर 2018 रोजी देशाचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते जगातील सर्वात मोठ्या इन्शुरन्स स्कीमचं आज उद्घाटन होणार आहे, ज्याचं नाव प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असं आहे. तर या योजनेचा लोकार्पण सोहळा झारखंड राज्यातील रांची येथून माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात आणि इतर काही राज्यामध्ये सुद्धा या योजनेचा लोकार्पण सोहळा त्या त्या जिल्ह्यातील मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. त्या ठरल्याप्रमाणे नांदेड जिल्ह्यात सुद्धा आज नियोजन भवन येथे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लोकार्पण सोहळा होणार आहे. तर ही योजना कोणासाठी आहे, तर या योजनेअंतर्गत SECC सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस, ज्याला की आपण जातनिहाय जनगणना हे जे संस्था आहे, या संस्थेच्या 2011 जनगणनेनुसार जी भूमिहीन शेतकरी, कष्टाची कामे करणारे कामगार असतील, असंघटित कामगार, तसेच ज्यांचं एका खोलीचं घर आहे, ज्यांच्या घरामध्ये महिला कुटुंबप्रमुख आहे, अशा वेगवेगळ्या एका कॅटेगरीमध्ये या योजनेचे लाभार्थी विभागलेले आहेत आणि त्याच लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून घोषित केलेलं आहे. त्या लाभार्थ्यांना आपण ई कार्ड देणार आहोत, जे की आपण योजनेअंतर्गत रुग्णालय संलग्नित करण्यात आहोत त्या रुग्णालयामध्ये हे ई कार्ड वाटप केले जाईल. तर हे ई कार्ड मिळाल्यानंतर लाभार्थी हा भारतातील कोणत्याही राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात जाऊन प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ निःशुल्क घेऊ शकतो. तर या योजनेअंतर्गत जवळपास 1300 उपचार पद्धतीचा समावेश केलेला आहे. 1300 उपचार पद्धतीसाठी त्यांना 5 लाख रुपयापर्यंत प्रतिवर्ष प्रतिकुटुंब अर्थसहाय्य राहणार आहे. तर मी जिल्हा प्रशासन, माननीय जिल्हाधिकारी श्री अरुणजी डोंगरे साहेब, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी काकडे साहेब, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना यांच्यातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करतो की या योजनेचं जास्तीत जास्त लोकांनी प्रचार आणि प्रसार करावा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना महात्मा ज्योतिबा फुले तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनेची माहिती होईल, जास्तीत जास्त लोक या योजनेचा फायदा घेतील आणि माननीय प्रधानमंत्री यांचं जे स्वप्न आहे रोगमुक्त भारत, आयुष्यमान भारत, हे स्वप्न साकार करण्यास मदत होईल. धन्यवाद.